आई विचारते आज नवीन काय। कोविड-19 मुळे घरून काम करणे अंगवळणी पडलं, त्यानिमित्ताने आम्ही आमचं होम ऑफिस थोडंफार रिअरेंज केलं। विघ्नहर्त्याला नमस्कार करून पुढे आलात की लागते आमचे होम ऑफिस। इथे अमेरिकेत या खोलीला डेन असेही म्हणतात। आता ऑफिस म्हटलं की बॉस आलाच, तर समोर अँटिक लाकडाचं टेबल जे दिसतंय ते बॉसचं, त्याच्या बाजूला माझे सहकारी अर्थात अहोंचं, आणि हे कोपऱ्यातलं टेबल माझं। तुमच्या लक्षात आलं असेलच माझं टेबल थोडं उंचावर दिसतंय, हे ॲडजस्टेबल उंचीचे टेबल आहे। यात तुम्हाला हवी त्याप्रमाणे 4 उंचीची सेटिंग्स सेव्ह करू शकता, किंवा तुम्ही मॅन्युअली अप आणि डाऊन बटन प्रेस करून उंची ॲडजस्ट करू शकता। जिम्स बंद, घरून तासोन तास कम्प्युटर समोर काम, त्यात थंडीचे दिवस आणि घरी बसल्या बसल्या होणारं जास्तीचं खाणं, या सगळ्यात रोजच्या रुटीनमध्ये हालचाल सामाविक करणं कठीण होतं। म्हणून हे सीट अँड स्टँड डेस्क की अधूनमधून उभं राहून काम करता येतं। हा बॅलन्सिंग बोर्ड किंवा सायकल चालवली की बरोबर थोडाफार व्यायाम पण होतो। घरून काम करण्यामुळे निर्माण झालेली दुसरी गरज म्हणजे दोन्ही घरचा आणि ऑफिसचा कम्प्युटर एकत्र वापरायला लागणारे सेटअप। त्यासाठी मी हा एकच कीबोर्ड माऊस आणि 2 मॉनिटरचा सेट दोन्ही लॅपटॉपवर चालेल असं सेटिंग केलंय, आणि ते साध्य झालं या KVM स्विचमुळे। हे एक बटन प्रेस करून मी सहजी ऑफिस ते घरचा कम्प्युटरवर जाऊ शकते किंवा परत ऑफिसच्या कम्प्युटरवर। बाकी बाजूला आहे हा छोटासा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर आणि हा माझा फोन। हे दोन्ही मॉनिटर्स ड्युएल मॉनिटर आर्मला कनेक्टेड आहेत की ते वरती खालती पुढे मागे हवे तसे ॲडजस्ट करू शकतं। आणि इथे माझ्या टेबलाखाली ठेवला आहे पेपर शेडर, जो पर्सनल माहिती असलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावायला वापरला जातो। आता जाऊया अहोंच्या टेबलावर। सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ते या मोठ्या कर्व मॉनिटरवर। असा मॉनिटर जास्ती करून गेमर्स वापरतात। हे फिंगरप्रिंट रीडर वापरून लॉग इन केलं। त्यांचा कम्प्युटर आणि टेबल अशा छोट्या मोठ्या ॲप्लिकेशन्स आणि गॅजेट्सने भरलेलं असतं। हा स्मार्ट होमचा इंटरफेस आहे, दिसतो का बघा, इथून हा लाईट मी ऑन ऑफ करते। हे आहे हवेची क्वालिटी मॉनिटर करणारे डिव्हाइस अवेअर। हे असं टेम्परेचर ह्युमिडिटी बरोबर घरातले टॉक्सिक केमिकल्स किंवा CO2 सारख्या गॅसचे प्रमाण प्रत्येक खोलीप्रमाणे मॉनिटर करून कमी जास्त झालं की वॉर्निंग देतं। घरून काम केल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ बंद घरात घालवला जातो, त्यामुळे याचं महत्त्व वाढलं। हा आहे डिजिटल मायक्रोस्कोप, तसा घेतला टाइमपाससाठीच, पण अशा छोट्या नाण्यांवर लिहिलेलं वाचायला उपयोगी येतो। हा आहे ब्लूटूथ माऊस आणि कीबोर्ड, आणि त्याच्या बाजूला पोर्टेबल स्कॅनर। हा फोनवर ॲप इन्स्टॉल करून बॅगेत ठेवला की बाहेर कुठेही काही डॉक्युमेंट किंवा रिसिट स्कॅन करायची असेल तर जागच्या जागी वापरता येतो। तुझको चाहा था किस मुहब्बत। हा लॉजिटेकचा 4K वेब कॅमेरा आणि येतीचा मायक्रोफोन माझ्या व्हिडिओ करायच्या हॉबीच्या नावाने घेतले तर खरे, पण लागले आमच्या अहोंच्या कम्प्युटरला। इथे आहे हँडहेल्ड बारकोड स्कॅनर, हा असा कुठलाही बारकोड वाचायला वापरू शकतो। अहोंचा एक छंद सिनेमा पाहण्याचा, आणि त्यासाठी DVD ब्लूरे जमा करायचा। कोणकोणते मूवीज ऑलरेडी आहेत त्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी हे DVD प्रोफाईलचं सॉफ्टवेअर। 3000 वरती कलेक्शन असल्यामुळे त्यात एंट्री करण्यासाठी हा बारकोड रीडर मुख्यतः उपयोगी आला। हा टेबलाखाली स्कॅन फॅक्स प्रिंट ऑल इन वन लेझर प्रिंटर। अहोंचं पण सीट अँड स्टँड ॲडजस्टेबल टेबल आहे, ते डेस्कटॉप वापरत असल्यामुळे तो पण असा अटॅच केला आहे
की टेबला बरोबर वर खाली होतो. त्याला भरपूर गॅजेट्स कनेक्टेड असल्यामुळे मागे केबलचं थोडं जंगल पण आहे. असो अहो आणि बॉसच्या टेबलाच्या मध्ये आहे हा एअर प्युरिफायर. तो 99% पोलन आणि डस्ट पार्टिकल्सचा नाश करून हवेतील बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी करतो असे म्हणतात. आणि हे दारात ठेवलंय अलोयवेरा जे नॅचरली हवा शुद्ध करतं. आता पाहूया बॉसचं टेबल. बॉस तर कधीच आपल्या जागेवर नसतो म्हणून त्याच्या टेबलावर आम्ही कोविड किट ठेवलंय की कुणी दारावर आलं की सहजी अवेलेबल असेल. हे आहेत मास्क, डिस्पोजेबल ग्लव्स, ही डिजिटल टेप सोशल डिस्टन्स मोजण्यासाठी जी पॉइंट करून सहजी दोघांमधलं अंतर मोजू शकतो, आणि हा डिजिटल थर्मामीटर पॉइंट करून टेम्परेचर घेण्यासाठी. हे मी आत्ता टेबलावर रेड सर्कल दिसतंय तिथे पॉइंट केलंय. ते टेम्परेचर आलंय 64.9 फॅरनहाईट. घराचं टेम्परेचर आत्ता आहे 65 डिग्री फॅरनहाईट, म्हणजे साधारण 18 डिग्री सेंटीग्रेड. तर बरंच ॲक्युरेट आलं आहे. हे पेंड्युलम इतकं हिप्नोटायझिंग आहे की एकदा पाहायला लागला की पाहतच राहतात. बाकी मग मागे आहे ॲमेझॉन किंडल. हे असे आहे आमचे होम ऑफिस. तुम्हाला कुणाचं डेस्क आवडलं ते मला कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि परत भेटूया हे पाहायला आई काय विचारते.